नमस्कार जीएसआय सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत एकूण पदांसाठीची ही सरळ सेवा भरती होणार आहे त्याच्यासाठीची जाहिरात मित्रांनो आलेली आहे आणि आज सोळा तारखेपासून त्याचे फॉर्म ही भरण्याची सुरुवात झालेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या पोस्टसाठी किती जागा उपलब्ध आहेत कोणकोणत्या पोस्ट अवेलेबल आहेत या भरतीमध्ये त्याचबरोबर याच्यासाठी आवश्यक आपल्याला कोणती कागदपत्र लागणार आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि त्याची जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर कशा पद्धतीनं आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा विदाउट स्किप करता म्हणजे तुम्हाला याबाबतची सविस्तर माहिती मिळून जाईल चला तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी अजून जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे असेच टेक्निकल नवनवीन व्हिडिओ वी सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील चला पाहूया की कोणत्या संवर्गासाठी किंवा कोणत्या पोस्टसाठी किती जागा आहेत हे आपल्याला पाहायचं आहे तुम्हाला समोर जो तक्ता दिसत आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे पा कनिष्ठ अभियंता स्थापत्य विभागासाठीची जागा आहे त्याचं वेतन श्रेणी ही इथं तुम्हाला दिलेली एक एक आहे एकेचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे अधिक महागाई भत्ता वगैरे ज्या आहेत त्यानुसार तुम्हाला वेतन श्रेणी ही असणार आहे अतिशय चांगली वेतन श्रेणी आहे आणि जागा पहा किती दिलेल्या आहेत सर्वात जास्त जागा इथं दिसतायत पाचशे बत्तीस ज्या जागा आहेत त्या पाचशे बत्तीस या जागा या पोस्टसाठी आहेत त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युत विभागाचे आहे त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबई यांच्याद्वारे ही जाहिरात देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये पाप वेतन श्रेणी ही इथं तुम्हाला दिलेली कि आहे किती आहे ती आणि जागा ज्या आहेत त्या इथं पंचावन्न जागा आहेत त्याच्यानंतर कनिष्ठ वास्तुशास्त्र याच्यासाठी किती जागा आहेत तर पाच जागा आहेत आणि याची वेतन श्रेणी इथं तुम्हाला दिलेली आहे मित्रांनो जागा कोण पोस्ट कोणती आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गटक वेतन श्रेणी इथं तुम्हाला दिलेली आहे त्याची आणि जागा ज्या आहेत त्या बघा जागा अतिशय जास्त जागा आहेत तेराशे अष्ट्याहत्तर जागा ज्या आहेत त्या ते तेराशे अष्ट्याहत्तर जागा या ठिकाणी या पोस्टसाठी आहेत त्याच्यानंतर लघुलेखक उच्च श्रेणी गट ब त्याच्या ज्या जागा आहेत त्या जागा दोन आहेत त्याच्यानंतर दोन जागा कुठं आहेत मुंबई परिमंडल मध्ये दोन जागा आहेत औरंगाबाद परिमंडल एक जागा नांदेड परिमंडल दोन जागा त्याच्यानंतर सार्वजनिक बांधकाम परिमंडल अमरावती दोन जागा आहेत त्याच्यानंतर नागपूर परिमंडल एक जागा आहेत पहा अशा किती जागा आहेत इथं आठ या जागा आहेत या लघु लेखक साठीच्या आहेत त्याच्यानंतर लघु लेखक निम्न श्रेणी गडब त्याच्यामध्ये नागपूर परिमंडल साठी एक जागा आहे आणि नांदेड परिमंडल साठी एक जागा आहे उद्यान पर्यवेक्षक बघा उद्यान पर्यवेक्षक साठी किती जागा आहेत बारा जागा आहेत त्याचं वेतन श्रेणी इथं तुम्हाला दिलेली आहे त्याच्यानंतर सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्र गटक किती जागा आहेत एक जागा आहे त्याच्यानंतर स्वच्छता निरीक्षक जागा एक आहे इथं त्याचं वेतन श्रेणी वगैरे तुम्हाला दिलेली आहे ते तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर वरिष्ठ लिपिक बघा वरिष्ठ लिपिकसाठीच्या जागा किती आहेत औरंगाबाद साठी तेरा जागा आहेत त्याच्यानंतर नांदेड एक जागा आहे नागपूर दहा जागा नांदेड एक जागा या ज्या जागा आहेत वरिष्ठ लिपिक या पदासाठीच्या आहेत पोस्ट कोणती आहे तर वरिष्ठ लिपिक त्याची जी वेतन श्रेणी आहे ती वेतन श्रेणी पण तुम्हाला इथं दिलेली आहे पहा प्रयोगशाळा सहाय्यक नवी मुंबईसाठी एक जागा आहे त्याच्यानंतर पुण्यासाठी पण एक जागा आहे औरंगाबाद दोन जागा नागपूर एक जागा याही जागा आहेत त्या प्रयोग सहाय्यक या पोस्टसाठी आहेत वाहन चालक बघा इथं वाहन चालकासाठी ही जागा दिलेल्या आहेत वाहन चालक नांदेड विभागासाठी दोन जागा आहेत त्याच्यानंतर स्वच्छ गट विभाग मुंबई बत्तीस जागा दिलेल्या आहेत त्याच्यानंतर शिपाई शिपायासाठी पहा किती जागा आहेत इथं शिपाई मुंबई विभाग अठरा जागा आहेत पुणे विभागासाठी तीन जागा आहेत नाशिक विभाग पाच नांदेड विभागासाठी आठ जागा आहेत अमरावती विभाग दोन जागा नागपूर विभाग चार जागा आणि मुंबई विभाग एक जागा त्या जागा सर्व या चौदा पोस्टसाठी आहेत मित्रांनो आता आपल्याला पाहायचं आहे की याच्यासाठी आपल्याला आवश्यक कोणती कागदपत्र लागणार आहेत काय पाहायचं आहे आपल्याला याच्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणती लागणार आहेत ते आपल्याला पाहायचं आहे पहा आवश्यक कागदपत्रांची जी लिस्ट आहे ती लिस्ट तुम्हाला इथं मी चार्ट मध्ये दिलेली आहे ती लिस्ट पाहिजे आहे या लिस्ट प्रमाणे सर्व कागदपत्र आपल्याला अपलोड करण्यासाठी तिथं लागणार आहेत या कागदपत्रांची आपल्याला आवश्यकता आहे एस एस सी अथवा तत्सम शैक्षणिक आहारता असणारे डॉक्युमेंट लागणार आहे नावाच्या पुराव्यासाठी वयाचा पुरावा लागणार आहे शैक्षणिक अर्हता इत्यादी पुरवा त्याचबरोबर सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्यास त्याचा पुरावा द्यायचा आहे आर्थिक दुर्बल घटक असल्यास त्याचाही पुरावा आहे अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक वैध असणारे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र तिथं तुम्हाला आवश्यक आहे दिव्यांग व्यक्ती असेल तर त्याचाही पुरावा लागेल माजी सैनिक असल्यास त्यांचा पुरावा लागेल खेळाडू आरक्षणातून फॉर्म भरत असल्यास त्याचाही पुरावा लागणार आहे अनाथ आरक्षणास पात्र असल्यास त्याचा पुरावा प्रकल्पग्रस्त आरक्षणात पात्र असल्यास त्याचा पुरावा भूकंपग्रस्त पात्र असल्यास त्याचा पुरावा अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्यास त्याचा पुरावा लागणार आहे राखीव महिला मागास वर्ग आदुग व खेळाडू दिव्यांग माजी सैनिक अनाथ प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास आदिवास प्रमाणपत्र लागणार आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आणि अनुभव प्रमाणपत्र मित्रांनो ही सर्व जी सतरा डॉक्युमेंट आहेत ही सतरा डॉक्युमेंटची लिस्ट आपल्याला दिलेली आहे ही सगळी डॉक्युमेंट आपण तयार ठेवायची आहेत ही सर्व डॉक्युमेंट आपल्याला फॉर्म भरण्यासाठी लागणार आहेत त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे परीक्षेचं जे स्वरूप आहे ते परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे ते, ते पाहूया ही जी परीक्षा आहे ती परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असणार आहे आणि ऑनलाईन परीक्षा असणार आहे प्रत्येक प्रश्नाला इथं तुम्हाला दोन गुण देण्यात आलेले आहेत बघा परीक्षा ऑनलाइन वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल आणि परीक्षेला प्रत्येक प्रश्नाला दोन गुण दिलेले आहे आणि परीक्षा पास होण्यासाठी किमान पंचेचाळीस टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे ही परीक्षा पास होण्यासाठी तुम्हाला एकूण गुणाच्या पंचेचाळीस टक्के गुण हे प्राप्त करणे आवश्यक आहे मध्ये यायचं असेल तर जास्तीत जास्त गुण पाडणं गरजेचं आहे तुमचं प्रश्नपत्रिकेबाबतीत काय हरकत असेल ती हरकत नोंदवायची असेल तर तुम्हाला प्रत्येक प्रश्न शंभर रुपये इतकं शुल्क आकारलं जाणार आहे जर तुम्हाला ते करायचं असेल तर आणि ते कधी करायचं आहे सात दिवसाच्या आतमध्ये करून घ्यायचं आहे चला त्याच्यानंतर परीक्षेचं स्वरूप झालं डॉक्युमेंट झाल्या आता आपल्याला अर्ज करण्याचा कालावधी काय आहे तो पाहायचा आहे अर्ज कधीपासून कधीपर्यंत करायचा आहे पहा ऑनलाईन अर्ज सादर करण्याची तारीख आहे ती सोळा दहा दोन हजार तेवीस ते सहा अकरा दोन हजार तेवीस पर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता बघा ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख किती आहे सोळा दहा दोन हजार तेवीस ते सहा अकरा दोन हजार तेवीस ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क तुम्हाला जे आहे ते परीक्षा शुल्क पण सोळा दहा दोन हजार तेवीस ते सात अकरा दोन हजार तेवीस पर्यंत परीक्षा शुल्क तुम्हाला भरता येणार आहे परीक्षेचा कालावधी वगैरे जो आहे तो तुम्हाला ही जी पी डब्ल्यू ची साईट दिलेली आहे महा डी डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईट वरती तुम्हाला सर्व माहिती इथं देण्यात आलेली आहे ही डिटेल जाहिरात ही तुम्हाला तिथं पाहायला मिळेल मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे की परीक्षेमध्ये आपल्याला कशा पद्धतीचं स्वरूप असणार आहे त्याचबरोबर कागदपत्र कोणती लागणार आहेत आणि कोणकोणत्या पोस्टसाठी किती जागा आहेत उद्याच्या लेक्चरमध्ये आपण प्रत्येक पोस्टसाठीची डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि महत्वाचं म्हणजे आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे असेच माहिती पूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला येतील आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट मध्ये सांगा भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र